नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 5वी इंग्लिश आज आपण युनिट 1 बघणार आहोत. बघूया चला तर. सॉन्ग्स अँड ग्रीटिंग्स. लिसन, लिसन म्हणजे काय? ऐका. लर्न, लर्न म्हणजे काय? शिका. अँड सिंग विथ ॲक्शन्स, आणि गाणी हावभावासह म्हणा, असं इथं सांगितलेलं आहे. बघा इथं, बघा इथं पहिलं सॉन्ग आहे, त्याच्यानंतर याच्या खाली दुसरं सॉन्ग आहे. आपण सुरुवातीला आपण काय करूया, पहिलं सॉन्ग बघूया. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणजे काय? तर शुभ सकाळ. आपण सकाळी काय म्हणतो? जर भेटला कोणी तर आपण भेटल्यानंतर काय बोलतो? गुड मॉर्निंग म्हणतो. दुपारी काय म्हणतो? गुड आफ्टरनून. अशा पद्धतीने आपण बोलत असतो. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ, शुभ सकाळ, तुम्हाला ही सकाळ चांगली जाओ. हाऊ आर यू, हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे आहात. आय होप यू आर फीलिंग फाईन. मला आशा आहे, मला वाटतं तुम्ही छान असाल. अँड हॅपी ऑल द टाईम, आणि कायम तुम्ही आनंदी असाल. बघा हे तर मुलं दाखवले आहेत, आनंद साजरा करत आहेत, डान्स करत आहेत. आणि इथं बघा हा मुलगा काय करतो आहे, तर एक मुलगा जो आहे तो दुसऱ्या मुलाला काय म्हणतो आहे? हाय. आणि त्याचबरोबर दुसरा मुलगा काय म्हणतो आहे? हाय. त्याच्या खाली बघा, हॅलो. आता तिघी जण मैत्रिणी आहेत इथं. आता त्याच्यापैकी एक मैत्रीण पहिली जी आहे ती काय म्हणते? हॅलो मीनू, आय एम रिया अँड दिस इज माय फ्रेंड सोनाली. तिनं बोट करून काय सांगते की ही माझी मैत्रीण सोनाली आहे. आणि मग मीनू काय म्हणते? हॅलो. तिसरी मुलगी आहे आणि मधली जी आहे ती कोण आहे? सोनाली आहे. सॉन्ग 1 पुन्हा एकदा आपण म्हणूया. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग. हाऊ आर यू, हाऊ आर यू, आय होप यू आर फीलिंग फाईन. हाऊ आर यू, हाऊ आर यू, आय होप यू आर फीलिंग फाईन. अँड हॅप्पी ऑल द टाईम, अँड हॅप्पी ऑल द टाईम. सॉन्ग 2, द मोर वी गेट टुगेदर, टुगेदर, टुगेदर. टुगेदर म्हणजे काय? एकत्र येणे, एकत्र असणे. टुगेदर म्हणजे काय? एकत्र येणे, एकत्र असणे. बघा दुसरं सॉन्ग आहे, तर याच्यामध्ये बघा काय सांगितलंय. द मोर वी गेट टुगेदर द हॅपियर वी विल बी. द मोर वी गेट टुगेदर द हॅपियर वी विल बी म्हणजे काय? आपण ज्यावेळेस आपण सर्वजण एकत्र असू, आपण सर्वजण एकत्र येऊ, त्यावेळेस सर्वांनाच खूप आनंद होईल, खूप आनंद होईल. कधी? सगळेजण एकत्र आल्यानंतर, म्हणजे टुगेदर, टुगेदर झाल्यानंतर सर्वांना काय होईल? आनंद होईल, हॅपियर होतील सर्वजण. बघा इथं पुढं बघूया. फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स, फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स म्हणजे तुमचे जे मित्र आहेत ते माझे मित्र आहेत, तुमचे जे मित्र आहेत ते काय आहेत? माझे मित्र आहेत. अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स, आणि माझे जे काही मित्र आहेत ते तुमचे सुद्धा मित्र आहेत, आणि माझे जे काही मित्र आहेत ते तुमचे मित्र आहेत. द मोर वी गेट टुगेदर द हॅपियर वी विल बी. आणि अशा प्रकारे सगळेजण एकत्र येऊ आणि सर्वांना आनंद होईल. सगळेजण एकत्र आल्यानंतर सर्वांना आनंद होईल. पुन्हा एकदा म्हणा. द मोर वी गेट टुगेदर, टुगेदर, टुगेदर. द मोर वी गेट टुगेदर, टुगेदर, टुगेदर. द मोर वी गेट टुगेदर द हॅपियर वी विल बी. द मोर वी गेट टुगेदर द हॅपियर वी विल बी. फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स, फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स. अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स, अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स. द मोर वी गेट टुगेदर द हॅपियर वी विल बी. द मोर वी गेट टुगेदर द हॅपियर वी विल बी. बघा खाली काही शब्द दिलेत या सॉन्गच्या खाली शब्द आहेत. पहिला जो शब्द आहे तो कुठला आहे? सिंग, या आय एन जी. सिंग, सिंग म्हणजे काय? गाणे. डान्स, दुसरा शब्द आहे डान्स, डी ए एन सी. डान्स, डान्स म्हणजे काय? नृत्य करणे, नाचणे. तिसरा शब्द आहे प्ले. प्ले म्हणजे काय? तुम्हाला सर्वांना माहीत असायला पाहिजे, प्ले म्हणजे खेळणे. स्वे, स्वे म्हणजे काय? एस डब्ल्यू ए वाय. स्वे म्हणजे काय? डोलणे, डोलणे. मान डोलावता ना तुम्ही, त्या पद्धतीने डोलणे. आता इथं बघा, इथं दुसऱ्या ह्या चित्रामध्ये काय दाखवले? एक मुलगी दुसऱ्या मुलाला काय म्हणते? हॅलो. आणि तो मुलगा पण मुलीला काय म्हणतो? हॅलो. हॅलो म्हणजे काय? ज्याप्रमाणे आपण नमस्कार म्हणतो, राम राम म्हणतो, त्या पद्धतीनं हॅलो. हाऊ आर यू. आता या चित्रामध्ये बघा, एक मुलगा काय म्हणतो आहे? हाऊ आर यू. त्याच्या हातामध्ये नोटबुक आहे आणि पेन आहे. तो दुसऱ्या मुलाला काय म्हणतो आहे? हाऊ आर यू म्हणजे काय? तू कसा आहेस. हाऊ आर यू म्हणजे काय? तू कसा आहेस. दुसरा मुलगा काय म्हणतो आहे? आय एम फाईन, थँक्यू. दुसरा मुलगा म्हणतो आहे मी छान आहे, आभारी आहे.
मी छान आहे. आय एम फाईन म्हणजे काय? फाईन म्हणजे काय? छान. फाईन म्हणजे काय? छान. थँक्यू म्हणजे काय? आभारी आहे. थँक्यू म्हणजे काय? आभारी आहे. हे सर्वांच्या लक्षात आलं? थँक्यू.